वल्लारी यश देईल तुला. बर मग येतो आता. अरे त्यांच्या फोटोला पाया नाही पडलास? त्यांच्या ना, त्यांच्या तर रोज रात्री पडतो. उस्तादानी जे सांगितले ते नीट ध्यानात ठेव. अण्णा वाढून या. अरे ते वाढायला शो येतो काय? हो पहिलवान. हा आलोच. बर येतो. बोल ना काहीतरी. ए बोल ना. आज सवड मिळाली बर. अगं तुझा तमाशा म्हटलं की आपसूक सवड निघती बघ. जण दुसऱ्याच्या तमाशाला जातच नाही. अजिबात नाही गं, अजिबात नाही. तुझी शपथ, फक्त तुझा नाच आणि तुझा तमाशा. मग दौलत ज्यादा नाही केली ती. म्हणून रुसली अस. आज जंक्शन दौलत ज्यादा करतो. डोळ मीठ, डोळ मीठ. दोन्ही 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 मीठ मीठ. आता उघड डोळ बघ. चोरलेली. एक सांगू काय, अशी दौलत ज्यादा उभ्या जन्मात केली नसेल मग आवडली की नाही? बरोबर गेला का नाही रसू? आता तुम्ही डोळे मिटा. कशाला मिटा म्हणते ना? मिटले. काय हात माळ नको. काढ काढ काढ. कुणी पाहिलं तर राडा होईल. काढ ग बाई. बघ नका म्हणते. पैलवानावर श्यामा फिदा झाली म्हणून. श्यामा. आता ही जोड अशी सोडायची नाही बरं का? एक वेळ तालीम सुटेल पण ही जोड सुटणार नाही. श्यामा पैलवान. पैलवान नको. बहिरू म्हण. बहिरा म्हण काय वाटेल ते म्हण. बहिरू. हा बजरंगा एक डाव माफ करा. श्यामा मी डोळ्याने पाहिलंय म्हणून सांगतो बघा. म्हणजे जन्मालाच आम्हाला आहे. ते झालं पर तुमच्या बघण्यात काय घोटाळा नाही ना? नाही म्हणजे तुम्ही बघितलं ते भैरू हे नक्की का? आम्ही भैरू बघायला ओळखत नाही का? चांगला दोन चार वेळा पाहिला तुम्ही तिला टीका केलं पाहिजे. म्हणजे चौकशी करा. करायलाच पाहिजे. ठीक आहे. राम राम. आये हे आले. मी आलो बर का? इतका येळ करायचा ना? अगं पहिल्या दोन्ही एसट्या चुकल्या. काय शंकर्या काय सांगायचं आहे तुम्हाला? अहो गाड्या असते एवढी गर्दी एवढी गर्दी आम्हाला जागाच मिळे ना. कुस्त्या कशा झाल्या? कुस्त्या नाही जोरदार. जबरदस्त कुस्त्या झाल्या. अगं माती थोडी गरम होती थोडी नरम होती लाल बी होती. तू जितलास का पडलास हे अदुगर सांग. काय झालं? दोन्ही बी नाही. अहो कुस्ती बरोबर ना सोडवली? बरोबर आहे ना सोडवली. का बर? का म्हणजे का असं नाही पंच म्हणाले बरोबर आहे ना सोडवतो. ते म्हणणार आपण कसं नाही म्हणायचं? भैरू कुणा सगळं खेळणार? कुणा सगळं काय बरं नाव त्याचं? काय 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 काय? अरे एवढं साधं नाव वाटवं ना तुला. दौलू कोल्हापुरे. दौलू कोल्हापुरे? अरे तो तर कवाच मेला. तू भैरूच्या बापासारखं का खेळलाय? तरी मी तुला सांगत होतो त्याचं नाव दौलू कोल्हापुरी नव म्हणून. त्याचं नाव तू करायला बिशे. बरोबर बिशे. पण हे नाव माझ्या टक्कुऱ्यात कसं काय आलं नाही? आवाज जाऊ दे. बाकी गोधा का? आज भैरू काय खेळलाय? काय खेळलाय? असा खोळ असला. असा खोळ असला. तोंडाला फेस आला. कुणाच्या? तुझ्या? भैरूच्या भाऊ. आता दुसऱ्या पैलवानाच्या. वाट बघत असतील. निघायचं बघा निघायचं बघा. गरम गरम भाकरी खा आणि आराम कर. कुस्ती खेळून दमला असेल. तो भैरू आहे का गावात? असं काही विचारलंस एकदम? तसं काही विशेष नाही पण त्या भैरूच काय खरं नाही तुला सांगून ठेवतो. म्हणजे असं काय केलं त्यानं? काय केलंय? तो प्रत्येक जत्राला जातोय पण कशाला ठावाय? तमाशा बघायला कुस्ती खेळायला नव. अप्पा तुझी काळजी आहे म्हणूनच बोलतोय पोरी.
आपण येणी सावध झालेलं बरं, पण तू घाबरू नकस, अगं तशी सेळ आली तर दुसरी सोरी जमवेन मी. अप्पा हे खरं नाही. पुरी असल्या वंगाळ गोष्टीस हमखास खऱ्या ठरतात कवा कवा. प्रेवक ह्या गोष्टीची खातरजमा झाल्या बिगार त्याला अजाबात भेटायचं नाही. मला ते खपणार नाही सांगून ठेवतो. अगे दादूच फड फणस वाढीला खाय म्हणून मास नका कधी ते कटाय मी त्याला. त्याला फोड्यात अडकून पाय धरायला लावीन तेव्हाच माझं समाधान होईल. तू माझं एक काम कर. तुमचं अगं पैलवान घालतीस का काय दादूवर होतं सर. तू झालं म्हणजे तुला काय करायचं मग कटायला चाल. चढायचं सामान भरला. तूच नेहमी म्हणतेस ना कामाला हात सुजिकला होत नाही म्हणून. अरे तू पैलवानची करत नव्हता तवा म्हणत होते. आता तू कुस्त्या करायला लागलास तवा धरणं मलाच बळ आलंय. माणसाच्या मनात असत सार. काय पैलवान आज अगदी वैरण चोरतोय पैलवान. तुम्ही बी हेच बघायला आलाय बसा. नाही बसायला नाही आलो. हो बरा आता सांगावा मिळाला म्हणून आलोय. कुणा सार आणि कसला सांगावा. काही नाही ते आपलं हे गाभा. अरे श्यामू पैलवानाची कुस्ती आज आहे फणसवाडीत. श्यामू पैलवान. कोण श्यामू पैलवान. आता श्यामू पैलवान माहितीये रे. श्यामू पैलवान त्यो. कुठलं श्यामू पैलवान म्हणायचा. अरे त्यो आहे लई लांबचा तिकडचा बेळगावचा आलाय फणसवाडीत. मला कसं आठवत नाही श्यामू पैलवान. त्यो श्यामू पैलवान जत्रत तुझ्या संग आईस कॅन्डी खाणारा. आईस कॅन्डी खाणारा पैलवान. अरे तो तर लय भारी पैलवान आहे. अरे तिचा खेळ बघाय पाहिजे डोकं भरत्या. अरे त्याला तर दहा गावात जोड नाही. वस्ता घरी तुला सांगून ठेवलंय का नाही. एवढ्या मोठ्या पैलवानची कुस्ती बघायची जर संधी आली तर सोडायची नाही. बिलकुल बिलकुल. गाडी 10 मिनिट अवधी आहे निघायचं बघा. निघायचं बघा. आईला समजा पूर्ण वाडीच्या सामाशी चर्चा. अरे एवढा मोठा पैलवान आहे तर जा की कुस्ती बघायला. बोला ना. कसं बोला था. आलो कापड बदलून येतो. काय संगी पैलवान. आईस कॅन्डी खाणारा पैलवान आहे. अरे परत कधी येणार. हो सकाळच्या पहिली असतील लगेच परत. नेहमी प्रमाण लगेच लगेच. बरं आहे बाबा तुमच्या नादाने चार पुस्त्या खेळतो बघतो. दिसतो सांभाळली आहे एकदम. श्यामू पैलवान कधी भेटशील मला. कांडीवाला टांगे टिक्की 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 टांगा कर काय गोदा काय चाललंय. काय नाही जरा काढत होते. कुठे बाहेर निघाला सर. होय जरा निघालो तो असाच. ताण लागली म्हणून आलो. मग बाई चहा ठेवते की. चहा बी काय नको. आणि ते म्हणजे आणते. गोदा का भैरू कुठं दिसत नाही. तो आताच फणसवाडीला गेलाय. फणसवाडीला तिथं आणि काय काम काढले. श्यामू पैलवान म्हणून भारी पैलवान आलाय नव त्याची कुस्ती बघायला. फणसवाडीला. हा तिथं जंगी कुस्ती आहेत नव. काहीतरी बोल नगस. फणसवाडीस ना आत्ताच माणूस आलाय. तिथं जंगी कुस्ती बी नाही आणि कुस्त्याचा कसला फड बी नाही. आमचं शंकर्या सध्या ते सगळे सांगत होते की तू पण आईस कांडी खाणारा पैलवान आलाय म्हणून. आईस कांडी खाणारा पैलवान. म्हटलं सांगावा मिळाला का नाही. मिळाला तर लय नाटक करावी लागली राव. नाटक. आईला गांडवावं लागलं. मी आईला काय सांगितलं माहितीये. म्हणलं मी श्यामू पैलवानची कुस्ती बघायला जातो. लय नांडायला बडा करायला लागलाय सांग. मग काय करणार. तुला लय भेटावं असं वाटतं राव. लय भेटावं असं वाटतं राव. मग अजून नंतर बाजूला बसलायसा भेटलायसा कुठं.
मला इथं ओपनरला लय भीती वाटते. कोणी पाहिलं म्हणजे मग? कोणी पाहिलं म्हणजे मग? त्या दिवशी स्वतःच्या हाताने बोरमाळ घालताना नाही भीती वाटली ती? मग माझ्या हाताने घातली होती मी. जपून ठेव, चोराची काही गॅरंटी नाही. हे बघा, जपून ठेवा चोराची. अगं ऐक, अगं थंडी वाजून आली. गं थंडी वाजून जपून आली. वा 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 वा. लागतंय सगळं. कोण रे पहिलवान? ताली म्हणायच्या आव पहिल्याचा पोर गा. आबा पहिलवान म्हणजे याचं नाव भैरू तर नाही? भैरूच त्यो. चांगल्या घरचं पोरग आहे. एक कुल तर एक आहे, पण कुस्ती सोडून हे धंदे करते ना. काय झालं? नाही काय, आपलं सहज विचार. कशाला दादू? तुझा थोरला पोरगा दादू. कशाला आलास तोंडावाय? तुझा बा मेला तवाच मी वचन दिले की तुला ह्या घरात घेणार नाही म्हणून. तुझं वचन मोडायला नाही आलो मी. काम होत झालं ह्या घरातनं एक तांबडा पैसा बी मिळायचा नाही तुला. तुला काय वाटलं भीक मागायला आलो मी तुझ्या दारात? थुंकतो तुझ्या पैशावर. ते घर बर्बाद होणे म्हणून आलोय मी. म्हणजे घरानं सावरायला आलं. माझ्यामुळं घराण्याचं नाव बुडालं ना? मी तर मेल्यासारखाच आहे. रामपारी असं वंगाळ बोलू नकोस रे लेकरा. वंगाळ होऊ नये म्हणून वंगाळ बोलावं लागतंय. भैरूला सांभाळ. तमाशातल्या नाचीच्या मागे लागलाय तू. तुला खोटं वाटत असेल तर विचार तेलाच. घरातली पोरमाळ बी दिली आहे तिला. मी स्वतः डोळ्यानं बघितलं. तुला कुस्तीचं नाव सांगते आणि तमाशाला जाते पोर. भैरू माझा पाठचा भाऊ आहे म्हणून कळलं. आमची वाची लई तगमग झाली बघ. म्हणून रातोरात तुझ्या कानावर घालावं म्हणून निघून आलो मी. तू सांगून बघ त्याला. मला पुण्यांदा कनातीत गावला तर सोडणार नाही मी त्याला. दादू घर टाकलंस पण घरची माया नाही टाकलीस. मी चुकलो असन पण भैरून चुकायला नका. एवढंच ध्यानात ठेव. घरानं बुडवायला आलो नाही. जातो तरी घेऊन जा. नका, या घरात पाणी सुद्धा प्यायचं नाही. बोल सरी जरा. जे बोलायचं होतं ते बोललो. आता काय नाही बोलण्यासारखं. जातो. हे पुरी करू नकोस, करू नकोस म्हणतोय ना. म्हणजे मी सांगत होतो तो विश्वास ठेवला आणि आता मात्र. घसरतो कवा कवा. पर आप्पा मी काय करू? तू घबरा, सगळं ठीक होईल. पोरी अशी वादळं येत्यात आणि जात्यात. अगं माझं लक्ष आहे समजा गोष्टीकडं. पर तू मात्र घोलवून घ्यायचं नाही कंच्या बी गोष्टीचा. काय बोलायचं माझं मी बोलतो. पाठीश आहे पुसबुक डोळ. डोळ पुसायचा आधी. डोळ पुसायचा अंग काय रे? तो भैरू विंगत बसलाय आत. अस तू थांबितच, मी आलोच. तुला हात यायचं कारण काय? तू कपास, तुला मध्ये बोलायचं काम नाही. अरे वार पैलवान. तू कोण माझ्या अंगाला हात लावला? सांगतो तुलाच नाही, समजास मी सांगतो. मंडळी तो थांबता हवा आहे माझा. पैलवान की करतो त्याचं लगीन.